आई भवानीचा गजर म्हणजे नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत काय होणार याची आता चर्चा सुरू झाली आहे. सध्या अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे, मात्र ते काँग्रेसकडे राहील की नाही याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. पाहूया त्याबद्दलचा हा सविस्तर वृत्तांत. महाविकास आघाडी सरकारची पुन्हा कसोटी. विधानसभा अध्यक्षपद निवडीचा आव्हान. अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत पुन्हा रस्सी खेच. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचं 6वं वर्ष उलटलंय. आंतरविरोधामुळे हे सरकार कोसळेल असा दावा भाजपकडून सुरुवातीपासून केला जात होता. एवढंच नव्हे तर महाविकास आघाडी सरकारमधील पक्षही सुरुवातीला साशंक होते, मात्र 6वं वर्षानंतर हे सरकार स्थिरस्थावर झालेलं असून ते पडणार नसल्याचा विश्वास सत्ताधारी पक्षांना आलाय. मात्र असं असतानाच नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच शरद पवारांनी अध्यक्षपद आता खुलं झालं असल्याचं वक्तव्य केलं. त्यामुळे अध्यक्षपदाबाबत आता पुन्हा नव्यानं वाटाघाटी होणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस उपमुख्यमंत्री पद घेऊन अध्यक्षपद शिवसेनेला देईल अशी चर्चा आहे, मात्र सरकारमध्ये 2 उपमुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी तयार होण्याची शक्यता नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मंत्रिपदही हवं असल्यानं मंत्रिपदाच्या मोबदल्यात अध्यक्षपद राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. अध्यक्षपदाच्या बदल्यात राष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडून काँग्रेस एखादं दुय्यम खातं घेऊ शकतं किंवा कोणताही बदल न करता विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहण्याचीही शक्यता आहे. अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार की त्याच्यावर पुन्हा आता चर्चा होणार आहे. आपण ऐकलं असेल की 2 दिवसाच्या पहिले पवारसाहेबांचं स्टेटमेंट त्याच्यामध्ये आलेलं आहे की विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसचंच आहे, काँग्रेसकडे राहणार आहे, त्याच्यामुळे तो वाद संपला. 3 पक्षाचे सरकार असताना काँग्रेसकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. चर्चेने काँग्रेस कुठला उमेदवार द्यायचा ते एकमत करून ते उमेदवार निश्चित करतील. राजकारणात बऱ्याचशा गप्पा होत राहतात, गॉसिप होत राहतात, गप्पा आणि गॉसिपने राजकारण चालत नाही. विधानसभा अध्यक्षपदावरून आता महाविकास आघाडीत चर्चा होणार आहे. ही चर्चा होताना सारं काही आलबेल असलेल्या महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपदावरून काहीशी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. दीपक भातुसेंसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee 24.